नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या, आता काळजी मुळीच करू नका। घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येतोय आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त 1000 रुपयात पाण्याचा टँकर। तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका। अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे 9619044 किंवा 9321 49 12 20 या नंबरवर संपर्क साधावा। विद्या मंदिर शाळेत मराठी भाषा दिन साजरा 27 फेब्रुवारी 2024। महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाची असलेली आपली मायबोली मराठी भाषेचा गौरव दिन मराठी भाषेचे दर्जेदार लेखन साहित्य करणारे कवी नाटककार विष्णू वामन शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस। आपण आपल्या महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो। कुसुम नावाच्या लाडक्या बहिणीचे भाऊ म्हणून शिरवाडकर यांनी स्वतःला कुसुमाग्रज या टोपण नावाने संबोधून घेतले होते। कुसुमाग्रजांनी अनेक दर्जेदार कविता, नाटक, कथांचे लेखन करून मराठी साहित्याला संजीवनी प्राप्त करून दिली आहे। आजही आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपण कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा अभ्यास करतो। या दिनानिमित्ताने प्राथमिक छत्रपती शिक्षण मंडळ संचालित प्राथमिक विद्या मंदिर मांडा टिटवाळा या शाळेत इयत्ता 1 ते 34 विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसाचे निमित्त साधून बडबड गीतांचा, कवितांचा व एकपात्री नाटक तसेच बोधपर गोष्टी एकमेकांना सांगून आजचा दिवस साजरा केला। राजभाषा दिनाच्या निमित्ताने शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विद्यार्थ्यांना अधिक माहिती मिळावी म्हणून शिवरायांच्या पुस्तकांचे तसेच कुसुमाग्रजांच्या पुस्तकांचे प्रदर्शन करून वाचन करवण्यात आले। या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांची माहिती मिळाली व साहित्य म्हणजे काय हे मुलांना समजले। शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना दीक्षित मॅडम यांच्या मार्गदर्शनाने पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची सवय व्हावी हा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांमध्ये साहित्याबद्दलचा विचार व आवड हीच मराठी भाषा वाढवण्यासाठी निमित्त होणार आहे। विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांनी देखील गट बनवून मराठी गाण्यांच्या अंताक्षरीचा खेळ खेळून आनंद घेतला। पहिलीच्या शिक्षिका कविता बोराडे व दुसरीच्या कुमारी अंकिता रोकडे यांनी मराठी गीतांवर नृत्य सादर केले। मुख्याध्यापिका स्वप्ना दीक्षित यांनी स्वरचित कवितेचे गायन केले। लाभली आमास भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी या गीतांचे गायन करून कुसुमाग्रजांना अभिवादन केले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।